नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं माझ्या या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अकॅडमिक इनसाइट्स, आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण आणखी एक आज व्हिडिओ बघणार आहोत, ज्या व्हिडिओमध्ये आपण महाडीबीटी या महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटमार्फत किंवा महाराष्ट्र शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या जात संवर्गातील, ज्याला आपण कॅटेगरीमधील विद्यार्थी म्हणतो, अशा विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या स्कॉलरशिप किंवा फ्रीशिप फॉर्म भरण्यासंदर्भातल्या सूचनांबद्दल आपण आज अवश्य आणि महत्त्वाची अशी माहिती घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आपणास विनंती करतो की हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा आणि या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीनुसार जी काही मी माहिती तुम्हाला सांगणार आहे ती माहिती तुम्ही अवश्य ऐका आणि याप्रमाणे दिलेल्या सूचनांचं पालन करून आपण हा आपल्यासाठी असणारा स्कॉलरशिपचा फॉर्म भरावा अशी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर माझ्या या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर माझं हे अकॅडमिक चॅनल ज्याचं नाव आहे अकॅडमिक इनसाइट्स सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला या प्रकारच्या व्हिडिओचे किंवा अशा प्रकारच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स आपोआप मिळत राहतील. तसेच सर्वात महत्त्वाची गोष्ट, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघूयात जे विद्यार्थी वरिष्ठ महाविद्यालयामध्ये शिकत आहेत आणि जे विद्यार्थी जात संवर्गातील आहेत, वेगवेगळ्या कॅटेगरीमधील आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनातर्फे स्कॉलरशिप दिली जाते आणि त्या स्कॉलरशिप संदर्भातला हा अत्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे, ज्याला आपण स्कॉलरशिप म्हणतो, फ्रीशिप म्हणतो. त्याचा फॉर्म भरण्याची सुरुवात झालेली आहे आणि तो फॉर्म आपल्या सर्वांना भरायचा आहे. त्या संदर्भात ही अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे, या सूचनांमध्ये किंवा या व्हिडिओमध्ये दिलेल्या ज्या काही सूचना आहेत त्या सूचनांचं पालन करून तुम्ही तुमचा फ्रीशिपचा किंवा स्कॉलरशिपचा फॉर्म भरावा अशी मी सर्वांना विनंती करतो. पुन्हा एकदा मी सर्वांना विनंती करतो आहे की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि दिलेल्या सर्व सूचनांचं काळजीपूर्वक पालन करा. शैक्षणिक वर्ष 2021-22 SC ST NT OBC व SBC या जात संवर्गातील विद्यार्थ्यांना महाडीबीटी पोर्टलवर दिनांक 15/12/2021 पासून स्कॉलरशिप फ्रीशिपचे ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता वेबसाईट सुरू झालेली आहे. तरी विद्यार्थ्यांनी www.mahadbt.gov.in या वेबसाईटवर शिष्यवृत्तीचे फॉर्म भरावायचे आहेत. याच्या माध्यमातून सर्वांना विनंती करण्यात आलेली आहे की शैक्षणिक वर्ष 21-22 या वर्षासाठी फ्रीशिप आणि स्कॉलरशिपचे फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे आणि हे जे फॉर्म आहेत ते जात संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आहेत, ज्याला आपण म्हणतो SC ST NT OBC व SBC अशा विद्यार्थ्यांसाठीचे आहेत. याच्या अगोदर आपण राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्तीबद्दल बोललोच आहोत, जे जात संवर्गासाठी नाही, जे ओपन कॅटेगरीसाठीच्या मुलांसाठी आहे. तसेच याची जी तारीख सुरू झालेली आहे ती 15 डिसेंबर आहे आणि हे फॉर्म्स mahadbt.gov.in या वेबसाईटवरती उपलब्ध आहेत. फॉर्म भरत असताना तुमच्याकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न असू शकतो की फॉर्म भरत असताना कोणकोणती कागदपत्रं आमच्यासोबत असावीत, कोणकोणती कागदपत्रं आम्हाला आवश्यक आहेत, या सर्व गोष्टींचा तपशीलसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहेत. विद्यार्थ्यांना फॉर्म भरत असताना खालील प्रकारची कागदपत्रे असणे त्यांच्याकडे आवश्यक आहे. विद्यार्थ्याचा स्वतःच्या नावाचा जातीचा दाखला, आपण ज्या काही जाती कोणत्याही जातीशी बिलॉंग करतो आहे, ज्या काही आपण जातीचे आहोत त्या जातीचा दाखला विद्यार्थ्यांच्या नावाचा असणं आवश्यक आहे, स्वतःच्या नावाचं असणं आवश्यक आहे. त्यानंतर सन 2021-22 माननीय तहसीलदारांचा विद्यार्थ्याच्या वडिलांचे नावे उत्पन्नाचा दाखला, SC ST या कॅटेगरीसाठी स्कॉलरशिप करता उत्पन्नाची मर्यादा 2 लाख रुपये आहे व NT OBC SBC या कॅटेगरीसाठी स्कॉलरशिप करता उत्पन्नाची मर्यादा 1 लाख रुपये आहे. NT OBC SBC या कॅटेगरीसाठी फ्रीशिप करता OBC उत्पन्नाची मर्यादा 8 लाखापर्यंत आहे. जातीप्रमाणे आपल्या जो काही जात संवर्ग आहे त्याप्रमाणे उत्पन्नाची मर्यादा इथं दिलेली आहे. याप्रमाणे तुम्हाला इतक्या रूप उत्पन्नाचा किंवा यापेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. जर याच्यापेक्षा जास्त उत्पन्न तुमचं असेल तर तुम्ही स्कॉलरशिपसाठी पात्र ठरत नाहीत, लक्षात ठेवा. वडील हयात नसतील तर आईच्या उत्पन्नाचा दाखला व सोबत वडिलांच्या मृत्यूच्या दाखल्याची झेरॉक्स जोडावी लागेल. ज्या विद्यार्थ्यांचे दुर्दैवाने वडील हयात नसतील अशा विद्यार्थ्यांसाठी
त्यांनी आपल्या आईच्या नावाने उत्पन्नाचा दाखला काढणं आवश्यक आहे. आणि फॉर्म भरत असताना उत्पन्नाच्या दाखल्यासोबत आपल्या वडिलांच्या मृत्यूचे दाखला जोडणेसुद्धा आवश्यक आहे. आधार कार्डची जॉरॉक्स लागेल. आधार कार्ड, बँक खाते व मोबाईल नंबरशी संलग्न असणे आवश्यक आहे. मागील वर्षाचे मार्कशीट, गॅप असेल तर गॅप अफिडेविट आवश्यक लागेल. डोमसाईल सर्टिफिकेट लागेल. शाळा सोडल्याच्या दाखल्याची जॉरॉक्स व PG-साठी TC जोडावा लागेल. स्वतःचे राष्ट्रीयीकृत बँकेत खाते असलेले पासबुक लागेल, ज्याच्यामध्ये IFSC कोड आणि MICR कोड असणे बंधनकारक आहे. रेशन कार्ड जॉरॉक्स, पहिले व कुटुंबाचे नाव असलेले पान. शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये प्रवेश फी चलन जॉरॉक्स. महाDBT वरील ऑनलाईन प्रतिज्ञापत्र अपलोड करावे लागेल. ऑनलाईन प्रतिज्ञापत्र ज्याला आपण म्हणतो डिक्लेरेशन अपलोड करावे लागेल. त्यानंतर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरताना करंट डिटेल या कॉलममध्ये फी पेड या 00 टाकणे आवश्यक आहे. अन्यथा रक्कम टाकल्यानंतर कॉलेजची फी सवलतीची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा होईल व विद्यार्थ्यास पुन्हा महाविद्यालयाकडे रक्कम भरावी लागेल याची काटेकोरपणे दक्षता घ्यावी. स्कॉलरशिप फॉर्म भरताना करंट डिटेल या कॉलममध्ये विद्यार्थ्याचा प्रवेश ग्रांटमध्ये असेल तर एडेड टाकावे व नॉन ग्रांटमध्ये असेल तर अनएडेड टाकावे. तसेच कॉलेजचे नाव बरोबर सिलेक्ट करावे. विद्यार्थ्यांना एकावेळी एकाच शिष्यवृत्ती योजनेचा फॉर्म भरावा. जर एखाद्या विद्यार्थ्याने कोणत्याही दोन योजनेचे फॉर्म भरल्यास एक योजना रिजेक्ट होते व यामध्ये कॅटेगरीतील विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. यासाठी विद्यार्थ्यांनी शक्यतो महाDBT वरील पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपचाच फॉर्म भरावा व एका योजनेसाठी अर्ज करावा. विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप फ्रीशिपचे ऑनलाईन फॉर्म भरताना खालील दिल्याप्रमाणे महाविद्यालयाचे नाव निवडावे, सिलेक्ट करावे. आपले जे काही महाविद्यालयाचं नाव आहे तेच नाव इथं निवडणं आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, तर तुम्ही दुसरं नाव निवडलं तर कदाचित तुमचे स्कॉलरशिप मंजूर होऊ शकणार नाही. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट, महाDBT पोर्टलवर ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर विद्यार्थ्यांनी फॉर्मची प्रिंट व त्यावरील कागदपत्रे स्वतःजवळ ठेवावीत. विद्यार्थ्यांनी हार्ड कॉपी महाविद्यालयामध्ये जमा करण्याची गरज नाही. मी पुन्हा एकदा रिपीट करतो आहे, विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामध्ये फॉर्म भरल्यानंतर त्याची हार्ड कॉपी व कागदपत्रे जमा करण्याची गरज नाही. ज्या विद्यार्थ्यांचा प्रवेश फी सवलतीत झालेला आहे अशा विद्यार्थ्यांनी ऑनलाईन स्कॉलरशिप फ्रीशिपचा फॉर्म भरला नाही तर संबंधित विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या आर्थिक नुकसानीस विद्यार्थी स्वतः जबाबदार राहील व महाविद्यालयाची उर्वरित फी त्यांना भरावी लागेल याची गांभीर्याने नोंद घ्यावी. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जात संवर्गातील विशेषतः SC, NT, ST, OBC व SBC या जात संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या महाDBT या पोर्टलवर असणाऱ्या स्कॉलरशिपचा फ्रीशिपच्या फॉर्मबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. ते फॉर्म सुरू झालेले आहेत 15 डिसेंबर 2021 पासूनच. माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे, आवश्यक त्या कागदपत्रांची जुळवाजुळव करून लवकरात लवकर तुम्ही हे फॉर्म भरून द्यावे, जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारच्या स्कॉलरशिपचा अवश्य फायदा घेता येईल. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला या स्कॉलरशिपबद्दल अत्यंत महत्त्वाची अशी माहिती दिली. मला खात्री आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तसेच आपण अजूनही माझं हे अकॅडमिक इनसाइट्स या नावाचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स आपोआप मिळत राहतील. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एखादा नवीन विषय घेऊन. तोपर्यंत धन्यवाद, भेटूयात, बाय बाय.